मित्रांनो, तुम्ही जर सातारा जिल्ह्यात आलात तर खाण्याची खूप चांगलं असते. आता तुम्हाला समोर जी प्लेट दिसते ही फक्त 200 रुपयाची आहे. नॉनव्हेज प्लेट आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता रस्सा आहे, पांढरा रस्सा, तांबडा रस्सा आणि बाजूला झिंगा आणि इंद्रायणी राईस आणि सुक्क या ठिकाणी चिकन तुम्हाला मिळेल. ही मटण थाळी आहे, ही 270 रुपयाची आहे. पुणे हायवेवर असे खूप चांगल्या पद्धतीचं जेवण मिळतं. मी आता सध्या सत्कार हॉटेलमध्ये आलेलो होतो. या भागात भ्रमंती करत असताना इथे जेवण केलं आणि याची खूप मला टेस्ट आवडली. समोर तुम्ही बघू शकता, तुम्ही बाजरीच्या भाकरीसुद्धा आहेत. तर आपण आता याविषयी सविस्तर माहिती थोडी जाणून घेऊ दादाकडून. दादा नमस्कार, आपलं स्वागत आहे. आपलं नाव सांगा. माझं नाव चारुदत्त प्रकाश चव्हाण, मुक्काम पोस्ट सुरूर, तालुका वाई, जिल्हा सातारा, पिनकोड 41557 आणि पुणे बेंगलोर हायवेवर महाबळेश्वर फाट्याला. महाबळेश्वरवरून पुण्याला जाताना सुरूरचा ब्रिज संपला की लगेच डाव्या हाताला पहिलंच हॉटेल आहे सत्कार हॉटेल आपलं. आता समोर जे पदार्थ आहेत ते कुठले कुठले आहेत आणि कसे बनवतात किंवा याची किंमत किती आहे, मसाले कुठले वापरतात? हे आपण घरगुती मसाल्यापासूनच साहेब चिकन थाळी आणि मटण थाळी बनवतो. हे जी पाहताय ती ही चिकन थाळी आहे. यात चिकन फ्राय येतं, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, परत झिंगा फ्राय म्हणजे सुकट आणि इंद्रायणी राईस, भाकरी, रोटी, चपाती. आणि यात पोटभर जेवण आपण 200 रुपये ग्राहकांना देतो की अनलिमिटेडमध्ये भाकरी, राईस, रस्सा काय लागेल ते त्यांना आपण पोट भरेपर्यंत देतो. त्याच्यानंतर थाळीला एक्स्ट्रा चार्जेस कुठले आकारले जात नाहीत. त्याचप्रमाणे ती मटण थाळी आहे. मटण थाळीमध्ये सुक्क मटण, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, सुकट फ्राय, इंद्रायणी राईस आणि बाजरीची, ज्वारीची भाकरी, रोटी, चपाती, ते सुद्धा थाळी सर आपल्या इथं 270 रुपयाला अनलिमिटेडच आहे. पोटभर जेवस्तपर्यंत त्यांना जास्त एक्स्ट्रा काय चार्जेस कुणालाही म्हणजे कुणाकडूनही घेत नाही. पोटभर जेवण 270 रुपयाला मटण ताट आणि चिकन थाळी एका व्यक्तीला 200 रुपयाला. आता या नॉनव्हेजशिवाय जे काही व्हेज खवय्या असतात त्यांच्यासाठी काय काय आपल्याकडे सुविधा आहे? व्हेजमध्ये व्हेज थाळी 150 रुपयाला आहे. त्यात आपण मिक्स व्हेज देतो, अक्का मसूर देतो, डाळ देतो, परत स्वीट देतो, पापड, लोणचं, दही आणि रोटी किंवा चपाती देतो त्यात. आता हे तुम्ही सर्व पदार्थ बनवतात, मग आता हे तुम्ही कोणाकडून बनवून घेतात की सगळे घरचे मेंबर आहेत? नाही, नॉनव्हेज आम्ही घरगुती बनवतो. आई असेल, मी असेल, वडील असतील आणि मग सकाळपासून आम्ही सुरुवात, सकाळी 8-9 वाजता सुरुवात केली तर 11 पर्यंत सगळं तयार करतो. डायरेक्ट बोकड वगैरे, बोकडाचंच मटण म्हणजे कंटिन्यू असतं आणि त्याच्यामुळं काय होतं, चव बदलत नाही. रेग्युलर एक बोकड आपल्याला दिवसाला म्हणजे सकाळी एकदा कापलं की ते होऊन जातं. मग परत रोजच्या रोज आपण सकाळी बनवतो. 11 वाजता 11 साडे 11 नंतर स्टाफ येतो. मग स्टाफ आपला सर्व टीम पण चांगली प्रोफेशनलमधली आहे. पंजाबी डिशेससाठी आणि जे आपल्याला स्टार्टर आयटम आहे मग तंदूर असेल, चिकन चिल्ली असेल, पनीर चिल्ली असेल, पनीर चिकन 65 असेल, चिकन व्हेज क्रिस्पी असेल, ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याकडं टीम आहे आणि ते मॅनेजमेंट व्यवस्थितमध्ये करतात. पण नॉनव्हेजचं कसं होतं, आम्ही घरगुती मसाल्यात चुलीवर मस्तपैकी बनवतो. भाकरी असतील किंवा हे असतील, दोघे बायको आहे, आई आहे, त्यांच्याकडे संपूर्ण त्याचं नियोजन असतं. मग ते व्यवस्थित आपण फक्त थाळीमध्ये हे करायचं आणि ग्राहकांना द्यायचं. तर मित्रांनो, तुम्ही जर या भागात आलात तर तुम्ही या ठिकाणी जेवण करण्याचा आनंद घ्या, कारण या ठिकाणी सर्व घरचे मेंबर असतात. म्हणजे ज्या ठिकाणी घरचे मेंबर काम करतात ज्या हॉटेलमध्ये, तिथलं जेवणाचं आपण बघतो की खूप वेगळं असतं. तुम्हीसुद्धा या ठिकाणी या. आपण त्यांच्याकडून त्यांचा मोबाईल नंबर जाणून घेऊ. दादा, आपला नंबर सांगा. माझा मोबाईल नंबर आहे 8686620303 आणि या नंबरवर इथेल जवळपासच्या लोकांना 10 किलोमीटरपर्यंत साधारण आम्ही पार्सल सुविधासुद्धा देत असतो की त्यांनी त्या नंबरवर कॉन्टॅक्ट केलं तरी आम्ही त्यांना घरपोच जेवण आस्वाद घेऊ शकतील ग्राहक आपले. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं ते स्थानिक ठिकाणी तर त्यांचं हॉटेल लोकप्रिय आहेच, परंतु आपण बाहेर प्रवास करत असताना जेवण कुठे चांगलं मिळेल, कुठे आपल्याला जेवण करायला पाहिजे याची माहिती नसते. तर तुम्ही या ठिकाणी एकदा जरूर आनंद घ्या आणि हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्सच्या माध्यमातून जरूर कळवा. धन्यवाद.